लक्षद्वीपच्या किनाऱ्यावरून 2 बोटींसह 1,520 कोटींचे ड्रग्ज जप्त. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी लक्षद्वीपच्या किनाऱ्यावर 2 बोटींना ताब्यात घेतले. त्या बोटींमधून जवळपास 1,520 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. भारतीय तटरक्षक दल आणि महसूल गुप्तचर संचालनालयासोबत सुरू असलेल्या खोजबीन या संयुक्त मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. समुद्रामार्गे होत असलेल्या अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि महसूल गुप्तचर संचालनालय यांनी संयुक्तपणे एक मोहीम राबवली आहे. खोजबीन असे या मोहिमेचे नाव असून त्यांच्या या संयुक्त मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असल्याचं भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी सांगितलं. दरम्यान लक्षद्वीप बेटांच्या किनाऱ्याजवळ त्यांना 2 संशयित बोटी आढळल्या होत्या. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाच्या बोटीने त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी प्रिन्स आणि लिटल जीजस या 2 बोटींना ताब्यात घेण्यात आलं होतं. जवानांनी त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे 1,520 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ मिळून आले. त्यानंतर या 2 बोटींसह 1,520 कोटींचा मुद्देमाल जवानांकडून जप्त करण्यात आला. याबरोबरच पुढील तपास सुरू असल्याचं तटरक्षक दलाच्या जवानांनी सांगितलं आहे.